राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार शनिवार से 2 दिन के लिए नागपुर दौरे पर है। शनिवार को उनका नागपुर विमानतल पर स्वागत किया गया। शरद पवार के इस दौरे के बारे में पूर्व मंत्री अनिल देशमुख ने जानकारी दी है। आदरणीय शरद पवार साहब आता मुंबई वरून नागपूर येतात आणि आल्यानंतर वसंत दादा शिवण इन्स्टिट्यूट यांचं जी ब्रँच त्यानिमित्तानं विदर्भासाठी जी इथे उघडणार आहे त्याच्यासाठी जवळजवळ 100 एकर जमीन आतापर्यंत घेतलेली आहे। त्याची जमिनीची पाहणी करायला आदरणीय पवारसाहेब तिथे जाणार आहेत। वसंतदादा शुगर याचे सर्व अधिकारीसुद्धा त्या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर आहेत आणि ते झाल्यानंतर मग संध्या मिड डे प्रेसचा कार्यक्रम आहे। नंतर संध्याकाळी जे काही विचारवंत काही संपादक काही साहित्यिक यांच्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि उद्या मध्य प्रदेश शिवणी येथे आदिवासी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्या आदिवासी मेळाव्याला उद्या शिवणी येथे साहेब उपस्थित राहतील की विदर्भामधली जी शेती आहे इथलं जे वातावरण आहे ते सगळं वेगळं असल्यामुळे या ठिकाणी ऊसाच्या कोणत्या जाती चांगल्या पद्धतीनं सुटेबल होतील त्याचं संशोधन इथे होईल त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना विदर्भातून होईल। साहेब अशा तयारीसाठी कधी जात नसतात ते आमचे सगळे कार्यकर्ते आहेत आमचे पदाधिकारी ते करतात। सर्व विभागीय स्तरावर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांची एकत्रपणे जाहीर सभा होणार आहे त्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यक्रम ठरलेला आहे। उद्या 2 तारखेला औरंगाबाद 16 एप्रिलला नागपूर आणि बाकी ठिकाणीसुद्धा त्याची ऑलरेडी घोषणा झालेली आहे। आता उद्याचा तिथे कार्यक्रम आहे तो नियोजित आहे औरंगाबादचा त्या पद्धतीने उद्याचा 2 तारखेचा 2 मेळावा आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्या पद्धतीनं तो तिथे होईल।